नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. भारताचे माजी राष्ट्रपती, त्यासोबतच आज दिनांक 5 सप्टेंबर या दिवशीच डॉक्टर जे पी नाईक हे सुद्धा एक थोर शिक्षणतज्ञ म्हणजे त्यांचासुद्धा आज जन्मदिवसच आहे. आणि योगा एक बघा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर जे पी नाईक या दोघांचाही जन्मदिवस जन्मदिन आज 5 सप्टेंबरच. आणि दोघेही शिक्षण क्षेत्रातले एक थोर व्यक्तिमत्व ही दोन व्यक्तिमत्व होती. आणि या दोघांनीही भारताच्या आधुनिक शिक्षणाला एक नवीन वेगळं वळण, एक नवीन चालना इथं देण्याचं काम इथं केलेलं. आणि यांचाच आज जन्मदिन म्हणून आज काय केला जातो, शिक्षक दिन म्हणून इथं साजरा केला जातो. हा एक निव्वळ योगायोगच म्हटलं तरी चालेल. तर अशा ह्या पवित्र दिनी तुम्ही सर्व मुलांनी आम्हा शिक्षकांना ज्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्या आमच्यापर्यंत पोचल्या, त्यासाठी तुमचे खूप 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 आभार. आज जर आपले कॉलेज सुरू झाले असते तर आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतले असते, आपल्याला घेता आले असते, पण ह्या कोविडमुळं आपल्याला ते शक्य नाही आहे. पण तरीही ऑनलाईन क्लासांना तुमच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचल्या. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, चांगले चांगले व्यक्ती बना, एक चांगल्या करिअर चांगलं तुम्ही तुमचं करिअर घडवा, हीच तुमच्यासाठी एक शुभेच्छा. कधीही कोणती अडचण लागली, यू कॅन कम टू अस, वी विल देअर, वी विल हेल्प यू ओवर देअर. ठीक आहे. तर आपण समाजीकरण हा लेसन अभ्यासतो. समाजीकरण हे बघत असताना त्याची आपण काल व्याख्या पाहिली. तर व्याख्या काय होती बघा, तर सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक विकास होय. सामाजिक समाजरचनेतून घडून येणारा बदल हा सामाजिक परिवर्तनाचा मूलभूत अर्थ होय. डॉक्टर हॅरी जॉन्सन आणि स्पेन्सर एडमंड स्पेन्सर या दोघांनी काय केली होती, ही व्याख्या लिहिली होती. आपण प्रक्रियासुद्धा पाहिली. प्रक्रियेमध्ये आपण बघितलं बघा, एक उदाहरणसुद्धा मी सांगितलं होतं स्त्रीचं, इवन जुन्या काळातील स्त्री कशी होती आणि आजच्या काळातली स्त्री काय आहे, एक काय सामाजिक परिवर्तनाचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण पाहू. आता आज आपण काय पाहणार आहोत, तर वैशिष्ट्ये पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे, सामाजिक परिवर्तन हे गतिशील असते. आता गतिशीलता म्हणजे मोबाईल सतत बदलत राहणारे, सतत कंटिन्युअस प्रोसेस, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, सतत चालणारी ही काय आहे, प्रक्रिया आहे. आज सामाजिक बदल झालेला आहे, आज थांबले असं नाही, तरी सतत चालत जाणार आहे. पूर्वीच्या काळचा समाज कसा होता आणि आजचा समाज कसा आहे याच्यामध्ये खूप तुम्हाला जमीन आसमानचा फरक पाहायला मिळेल. तो समाज आज राहिलेला नाही आहे, किंवा तुम्ही आज जो समाज पाहताय तोच समाज उद्यासुद्धा असेल हे. ज्या समाजाचं रूप आज आपल्यासमोर आहे तेच तोच समाज उद्यासुद्धा असेल हे सुद्धा आपल्याला आपण सांगू शकत नाही. कारण ह्या समाजामध्ये सुद्धा इथं बदल होत जाणार आहेत, ह्या समाजामध्ये सुद्धा इथं परिवर्तन होत जाणार आहे. आणि हे परिवर्तन ही काळाची गरज असं आपण म्हणू, आणि ह्या काळानुसार येणाऱ्या काळानुसार किंवा येणाऱ्या गरजांच्यानुसार आपण स्वतःमध्ये स्वतःच्या समाजामध्ये इथं बदल करणं, बदल घडवणं हे सुद्धा तितकंच इथं महत्त्वाचं असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून सामाजिक परिवर्तन हे गतिशील असते, गतिमान असते, ते एका ठिकाणी थांबलेलं नाही आहे. इट गोज ऑन कंटिन्युअस, इट गोज ऑन कंटिन्युअस, इट चेंजेस अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ द सोसायटी. ठीक आहे. नेक्स्ट वन, विकासाच्या दृष्टीने अनिवार्य असते. अनिवार्य म्हणजे कंपल्शन, गरजेचं आहे, इट इज नीड, इट इज मस्ट. आपण म्हणजे मला माझी परिस्थिती बदलायची आहे, कधी बदलणार आपण, ज्यावेळी मी स्वतः ठरवेल, ज्यावेळी मला खरोखर वाटेल, मला माझं अंतर्मन म्हणेल माझी आज जी कंडिशन आहे त्या कंडिशनमधून मला बाहेर यायचं आहे, तरच तुम्ही काय करू शकता, स्वतःला बदलू शकता. आणि जर स्वतःला बदलायचं असेल, स्वतःमध्ये होणारा बदल म्हणजेच काय आहे, हा याला आपण विकास म्हणतो. आज बघा, विकास करणं, विकास जर घडवायचा असेल,
इवन विकासाच्या वाटेवर आपल्याला जायचं असेल तर पहिल्या सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे, तुमचे विचार बदलणं गरजेचं आहे. यू हॅव टू चेंज युअर थॉट्स. तुम्ही स्वतःचे विचार बदला, आपोआप देश बदलेल, आपोआप तुमचा समाज बदलेल. आणि याचमुळं तुम्हाला विकासाच्या दृष्टीने जर विकास करायचा आहे ना, तर पहिल्यांदा आपला विचार बदलणं गरजेचं आहे, समाजातल्या लोकांचे विचार परिवर्तन घडवणं गरजेचं आहे, समाजाला विकासाच्या दृष्टीनं नेणं, विकासाच्या अनुषंगानं एक दृष्टिकोन देणं, एक ॲटिट्यूड देणं, हा वेगळा ॲटिट्यूड ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यू हॅव टू शेप दिस ॲटिट्यूड अँड विथ दॅट ॲटिट्यूड डेफिनेटली यू विल चेंज युअर सोसायटी. तुमचा समाज नक्कीच तुम्ही बदलू शकता, नक्कीच तुम्हाला बदलता येईल. आणि मग जर विकास आहे म्हणायचं आहे ना, तर सामाजिक परिवर्तन हे गरजेचं आहे. बघणं समाजामध्ये परिवर्तन घडणं अपेक्षित आहे. मॉडर्निझम म्हणजे कशाला, तर मॉडर्निझम जीवन आपलं जीवन कसं असायला पाहिजे बघा, नदीसारखं आपलं जीवन असायला पाहिजे. नदी सतत वाहत जाते, नाहीतर जर आपण डबकं म्हणू तर डबक्यातल्या जीवनासारखी आपला अवस्था झाली, एका ठिकाणी आपण थांबून राहिलेलं आहे, आपलं मन कलुषित झालेलं आहे. तसं न राहता आपलं मन कसं प्रवाहित असणं गरजेचं आहे. नदी बघा जसं प्रवाहित आहे, आपण आपली वाटी काढत जाते, समुद्रापर्यंत तिला पोचायचं असतं. स्वतः आपल्यासोबत जे काही मिळेल सगळं ते घेऊन जाते. घेऊन जाण्याचा तिचा हा नक्कीच इथं प्रयत्न असतो. अशाच पद्धतीनं आपलं जीवनसुद्धा असंच गतिमान असणं गरजेचं आहे, प्रवाही असणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला तुमचा समाजसुद्धा प्रवाहित करायचा आहे, समाजालासुद्धा विकासाच्या वाटेवर न्यायचं आहे. आणि जर विकासाच्या वाटेवर जायचं असेल तर सामाजिक परिवर्तन हे वाढणं गरजेचं आहे. आज इथं गरजेचं असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. गरजेचं म्हणण्यापेक्षा अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, तरच हे सामाजिक परिवर्तन इथं करू शकतो. त्यानंतर बघा, सामाजिक परिवर्तन हे समाजाच्या बदलत्या गरजानुरूप असते. बदलत्या आकांक्षा, गरजा पूर्ण करण्यासाठी नवे वातावरण, नवी साधने, नवी कार्यप्रणाली उदयास येते. या सर्वांमुळे सामाजिक परिवर्तन होते. आता सामाजिक परिवर्तन बघा, समाजाच्या बदलत्या गरजांवर. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही शिकला, चांगलं शिक्षण घेतल्यानंतर काय होतं, तुम्ही एका चांगल्या नोकरीची अपेक्षा करता. तुम्हाला चांगली नोकरीसुद्धा लागते, आणि नोकरी लागली तर भरगत तसा पगार आहे. आणि पहिला पगार झाला तुम्ही काय करता, एक टू व्हीलर, एक गाडी तुम्ही खरेदी करता. आणि गाडी खरेदी करणं म्हणजेच तुमच्या गरजा इथं भरल्या. गाडी खरेदी केला, स्कूटर असेल किंवा एखादी मोपेड असेल किंवा एखादी टू आपण काय म्हणू त्याला, पल्सर गाडी घेतला. त्यासोबत हेल्मेट आलं, हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. हेल्मेट आले, शूज आले, गॉगल आला, एक चांगली सीट कव्हर आली, बरोबर. त्यानंतर गाडीला सुशोभीकरण तुम्ही करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गाडीवर मागच्या सीटवर बसण्यासाठी एक तुमचा जोडीदार, हा सुद्धा जोडीदार लागतो. म्हणजेच तुमच्या इथं गरजा वाढल्या, बरोबर आहे. खर्च काय, तुमचा पगार आहे, पगार तुम्ही तिथं खर्च करू शकता. म्हणजेच काय झालं, तुम्ही शिक्षण घेतल्यामुळं तुमच्यामध्ये परिवर्तन झालं, तुमच्यामध्ये विकास झाला, तुमच्यामध्ये इथं बदल घडला. आणि या बदल घडला तशा गरजासुद्धा इथं वाढलेल्या आहेत. आणि मग बदलत्या आकांक्षा, माणूस विचार करू लागतो. माणसाला सगळ्या प्राणीच्या जगतातला अतिशय हुशार माणूस म्हणतो. बदलत्या आकांक्षा, त्याचे विचार आहेत, माणूस विचार करू शकतो. माणसाकडे मेंदू आहे, मेंदूचा तो अतिशय तल्लखपणे वापर करू शकतो. आणि त्याच्या आकांक्षासुद्धा आहेत. इवन गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन वातावरण, त्याच्या ज्या गरजा आहेत गरजा वाढत जातात. आणि वाढलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला पोषक असं वातावरण इथं नक्कीच इथं तयार करतो. आणि त्यासाठी लागणारे नवीन साधना असतील, नवीन कार्यप्रणाली, इथं तो नक्कीच असा प्रयत्नशील असतो. हे झालं त्याच्या स्वतःच्या जीवनाविषयी. असंच त्याच्या समाजाविषयीसुद्धा आहे. समाज ज्यावेळी सुधारतो, समाजाने सुधारण्याच्या वाटेवरती असतो, त्यावेळी समाजाच्या वेगवेगळ्या आकांक्षा, समाजाचे वेगवेगळे विचार, समाजातल्या असणाऱ्या व्यक्तीचा स्टेटस हा सुद्धा इथं बदलत असतो. आणि बदलतं वातावरण याच्यासाठी काय आहे, याला सगळ्यात महत्त्वाचं कारणीभूत म्हणजेच सामाजिक परिवर्तन. म्हणून हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, सामाजिक परिवर्तन हे समाजातल्या बदलत्या गरजांना अनुसरून येतं होतं. बदलांच्या गरजांचा विचार इथं करून आपल्याला नक्कीच इथं करता येतं. तर
कारण ही जी तीन वैशिष्ट्ये आपण पाहिली, आज आपण इथं सांगतो राहिलेली वैशिष्ट्ये आहे अजून 5 ते 6 वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण काय करूया उद्याच्या तासाला पाहूया, ठीक आहे. आणि जर जमलं तर आपण काय करूया सोमवार किंवा मंगळवारी आपली शिक्षणशास्त्राची टेस्टसुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्या टेस्टला तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने इथं सहभागी होणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आज आपण इथं सांगतो, धन्यवाद.